बारावी ते आपण इतिहास या विषयाचं जे पहिलं प्रकरण आहे युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास याच्यामध्ये आज आपण नवीन मुद्दा बघणार आहोत। तर त्या मुद्द्याचं नाव आहे किंवा जो पॉइंट आहे त्या पॉइंटचं नाव आहे विज्ञानाचा विकास। विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये युरोपामध्ये प्रबोधन कसं झालं हे पाहिलेलं आहे, बरं। पण आता आपण त्याच्या पुढे जाऊ। प्रबोधन झाल्यानंतर विज्ञानामध्ये किंवा युरोपमध्ये विज्ञानामध्ये कसा विकास होत गेला हे आज आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या क्षेत्रामध्ये विकास होत असताना तो एकदम होत नाही, तो टप्प्याटप्प्याने होत जातो, बरं। त्याच पद्धतीने 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की नैसर्गिक किंवा निसर्गाचा अभ्यास केला गेलेला आहे। जे शास्त्रज्ञ होते त्या आधुनिक शास्त्रज्ञांनी किंवा त्या वैज्ञानिकांनी निसर्गाच्या मार्गातून व माध्यमातून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली होती। मग त्याच्यामध्ये निसर्गाचा अभ्यास आपण उदाहरण देऊ शकतो की त्याच्यामध्ये मग गॅलिलिओ असे, गॅलिलिओने दुर्बिणींचा शोध लावला, त्यांनी गॅलिलिओने असंही सिद्ध केलेलं आहे किंवा असंही सिद्ध केलं होतं की चंद्र जो आहे त्या चंद्र हा गुळगुळीत नसून किंवा तो स्वयंप्रकाशी, हे जे अरिस्टॉटलचं जे मत होतं ते मत गॅलिलिओ यांनी खोडून काढलं होतं। मग त्यांनी काय सांगितलं होतं, तर चंद्र हा चंद्रावरती दऱ्या आहेत, डोंगर आहेत, तसंच तो सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशित होतो। आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। त्याच्यामध्ये कोपर्निकस होता, कोपर्निकस यांनी देखील असं सांगितलं होतं की पृथ्वी व ग्रह हे सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य हाच ग्रह मालेतील मुख्य आहे हे सिद्ध केलं होतं। त्याच्यानंतर न्यूटनने ते सांगितलं होतं की पृथ्वी सर्व जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती अधांतरित का फिरतात किंवा कसे फिरतात, मग याला आधार म्हणून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला। हे सगळं म्हणजे जे युरोपातील जे शास्त्रज्ञ होते किंवा जे वैज्ञानिक होते यांनी पहिले निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी, असं आपण म्हणू शकतो की निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला, बरोबर। म्हणजे विज्ञानाची ही जी प्रगती आहे ही नैसर्गिक शास्त्राच्या अभ्यासातूनच पुढे आलेली आहे। मग हे जे शोध लागलेले होते या काळातील शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेले होते ते शोध कोणत्या गोष्टीवर त्यांनी जास्त भर दिला होता, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती की प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत स्थलकालातील त्यांना महत्व आहे हे त्यांनी पटवून दिलं। म्हणजे जे काही शोध लावले जातील त्या शोधांना त्या काळामध्ये महत्व आहे आणि ते त्यांनी अगदी सिद्ध करून दाखवलं होतं, प्रूफ केलेलं होतं, बरोबर। त्याचबरोबर जसं आपण उदाहरण आपण दिलेलंच आहे, जसं गॅलिलिओचं सांगितलं, कोपर्निकस सांगितलं, इतर शास्त्रज्ञ आहेत, बरोबर ना, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सिद्ध केलं होतं त्यांनी। त्याचबरोबर त्यांनी असं एक सांगितलं की नव्याने शोधून काढलेले जे काही नियम आहेत, जे काही नियम निघतील ते सगळे जे नियम आहेत ते काय करायचं, सूत्रबद्ध करायचं। म्हणजे नुसतं सिद्ध करायचं नाही तर ते काय करायचं, सूत्रबद्ध करायचं। म्हणजे उदाहरणार्थ समजा हायड्रोजनच्या जसं पुढे आपण जाणार आहोत तसं विज्ञानाच्या याच्यामध्ये आपल्याला भेटणार, आपण बघणार आहोत की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, यांना एक संज्ञा आहे, एक वैज्ञानिक संज्ञा आहे। उदाहरणार्थ हायड्रोजनची संज्ञा एच आहे, नायट्रोजनची संज्ञा एन आहे। जसं पाण्याचं सूत्र, पाणी हे जे आहे पाणी तयार होण्यासाठी आपल्याला H2O हे सूत्र आपलं आहे। म्हणजे इथं या शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, तर जे काही सगळे जे नियम आहेत ते सगळे नियम सूत्रबद्ध करायचे आहे आणि त्यांना नवीन वैज्ञानिक परिभाषा त्यांची तयार करणे। यातूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टी सूत्रबद्ध करणे, त्याच्यानंतर त्या काळामध्ये त्या लागू करणं या
आधारावरतीच या प्रयत्नातूनच शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञान प्रगत होत गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे जे प्रगत झालेले हे विज्ञान आहे किंवा हे जे शास्त्रज्ञ आहे किंवा हे जे वैज्ञानिक आहे यांनी हळूहळू पुढे जाऊन काही संस्था स्थापन केल्या, त्याच त्याचा आपण थोडक्यात आढावा पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या युरोपामध्ये वैज्ञानिक संस्था त्या स्थापन झाल्या होत्या. मग त्याच्यामध्ये रोममध्ये संस्था होती अकॅडमी ऑफ द लीग्स आई, ही जी संस्था होती आपण या संस्थेबद्दल माहिती घेणारच आहोत. पण त्याचबरोबर युरोपमध्ये दुसरी संस्था स्थापन झाली होती वैज्ञानिक संस्था, ती म्हणजे फ्लोरेन्स मध्ये अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट ड्रॉयर अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट. त्याचबरोबर लंडन मध्ये रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज. बघा म्हणजे हे जे संस्था होत्या त्या संस्थेच्या माध्यमातून जे शास्त्रज्ञांनी किंवा वैज्ञानिकांनी जे विचार मांडले होते युरोपमध्ये ते युरोप पूर्ण युरोपमध्ये पसरवण्यासाठी ह्या सगळ्या संस्था, मग त्याच्यामध्ये फ्रान्समध्ये देखील एक संस्था आहे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस. म्हणजे ह्या सगळ्या संस्थांचं ध्येय काय होतं की शास्त्रज्ञांनी किंवा वैज्ञानिकांनी जे मांडलेले जे विचार आहेत ते पूर्ण युरोपभर पसरवण्यासाठी या संस्था स्थापन झाल्या होत्या. बरं, मग त्याचबरोबर युरोपभर तर पसरवायच्या होत्याच, पण त्याचबरोबर इंग्लंड फ्रान्समध्ये जे शास्त्रज्ञांनी जे लेख प्रकाशित केले जायचे किंवा जो एखादा सिद्धांत असेल किंवा एखादा शोध असेल त्या शोधाच्या संदर्भात जर एखादा लेख असेल तर तो लेख देखील या वैज्ञानिक संस्थांद्वारे प्रकाशित केला जायचा. त्याचबरोबर या संस्थांद्वारेच नियतकालिक चालवणे, मग त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांच्या मुलाखती असतील, त्यांचे विचार असतील, त्याचबरोबर वैचारिक देवाणघेवाण असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी पूर्ण युरोपभर पसरविण्याचं काम या वैज्ञानिक संस्था करत. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिलेलं आहे की आधुनिक विज्ञानाचा जो सिद्धांत आहे, आधुनिक विज्ञान प्रगत होत गेलेला आहे, तो सिद्धांत या युरोपमध्ये 17व्या शतकामध्ये मांडला गेलेला आहे. मग आपण हा सिद्धांत जो आहे तो कशा माध्यमातून किंवा वैज्ञानिक जे शोध आहे ते वैज्ञानिक शोध कशा पद्धतीने लागत किंवा लागले याच एक थोडक्यात आपण आज आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा आहे वैज्ञानिक शोध. आता हे जे वैज्ञानिक शोध आहेत हे वैज्ञानिक शोध आपण ढोबळ मनाने किती क्षेत्रामध्ये झाले, भरपूर क्षेत्रामध्ये, कारण प्रगती ही प्रत्येक क्षेत्रामध्ये झाली होती, विकास हा टप्प्याटप्प्याने होत होता. तर आज आपण इथे तीन टप्पे म्हणा किंवा तीन भाग आपण पाहणार आहोत. एक विज्ञान क्षेत्रात कशी प्रगती झाली, दुसरं एक वस्त्र उद्योगामध्ये, त्यानंतर तिसरं आपण धातू विज्ञानामध्ये कशा पद्धतीची प्रगती झाली किंवा कशा पद्धतीचा विकास झालेला आहे हे आपण आज टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. मग याच्यामध्ये विज्ञान, आता आपण जसं आपण पाहिलेलं आहे की विज्ञानामध्ये बरेचसे शोध लागले, बरं ना, जसं नैसर्गिक शोध लागता लागता विज्ञानामध्ये देखील बरेचसे शोध लागलेले आहेत, पण त्याच्यामध्ये आपण ठराविक काही शोध पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा शोध आहे विज्ञान क्षेत्रातील होका यंत्र. विद्यार्थी मित्रांनो, होका यंत्र 12व्या शतकाच्या शेवटी आणि 13व्या शतकामध्ये या होका यंत्राचा युरोपामध्ये फ्रान्सिसचे जे वैज्ञानिक होते त्या वैज्ञानिकाचं नाव आहे
पैरांटस पैरांगंथल। या फ्रांसीसी वैज्ञानिकांनी दिशा दर्शवण्यासाठी एक आधुनिक कंपासचा वापर केला। आता त्याच्यामध्ये हे जे हुका यंत्र आहे या हुका यंत्राचा जास्तीत जास्त वापर कुठे केला जायचा तर हा नौकानयनामध्ये। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या खलाशाला किंवा एखाद्या दर्यावरणाला जर नवीन प्रदेश शोधायचा असेल तर त्या काळात जर आपण पाहिलं तर समुद्रामध्ये नैसर्गिक बदल झाल्यामुळे निसर्गामध्ये बदल झाल्यामुळे समुद्रामध्ये नैसर्गिक वादळ समुद्र वादळी निर्माण व्हायची किंवा एखादा चक्रीवादळ असेल किंवा त्याच्यामध्ये समजा त्या चक्रीवादळामध्ये जे जहाज आहे ते जहाज योग्य दिशेने न जाता समुद्रामध्ये भरकटत राहायचं बरोबर किंवा भरकटत भरकटत ते कुठेही दिशाहीन होऊन जायचं। मग अशा वेळी त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम या हुका यंत्राच्या माध्यमातून केलं जायचं। आता हुका यंत्र याचा जो वापर आहे किंवा नवीन भूमी शोधण्यासाठी याचा जो वापर आहे तो कोणी कोणत्या प्रमाणात शास्त्रज्ञांनी केला होता तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हेनरी द नेव्हिगेटर आहे, त्यानंतर क्रिस्टोफर कोलंबस आहे, वास्को द गामा आहे, फर्डिनांड मॅगेलन आहे। या सर्वांनी या हुका यंत्राच्या माध्यमातून योग्य भूमी किंवा योग्य प्रदेश शोधण्यासाठी त्यांना ह्या हुका यंत्राचा उपयोग झालेला आहे बरोबर आहे। मग हा विज्ञानामध्ये सर्वात मोठा आविष्कार असं आपण म्हणू शकतो की ह्या हुका यंत्राच्या माध्यमातून एक नवीन भूमी शोधण्यामध्ये किंवा प्रदेश शोधण्यामध्ये एक सर्वात महत्वाची भूमिका याने बजावलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा जो आपण शोध पाहू शकतो तो आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तो म्हणजे दुर्बिणीचा शोध। दुर्बिणीचा शोध इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने सुधारित दुर्बिणीचा शोध लावला। या शोधाच्या माध्यमातून आपण समुद्रातून दर्यामध्ये दूरवरचे जे काही प्रदेश आहेत किंवा भूमी आहे ती पाहू शकतो। त्यानंतर आकाशातील जे ग्रह आहेत तारे आहेत त्यांचा योग्य प्रकारे आपण अभ्यास करू शकतो। या माध्यमातून दुर्बिणीचा शोध जो आहे तो गॅलिलिओ यांनी लावला आणि त्याचाही भविष्य काळामध्ये खूप मोठा त्याचं योगदान आहे। त्याच्यानंतर तिसरा जो आपण शोध पाहू शकतो याच्यामध्ये तर सूक्ष्मदर्शकाचं यंत्र सूक्ष्मदर्शकाचं हे जे यंत्र आहे या यंत्राचा शोध हा एका डच शास्त्रज्ञाने लावलेला आहे। अँथनी वॅन लियुबेहोई या नावाचा जो डच शास्त्रज्ञ होता या डच शास्त्रज्ञाने इसवी सन 16 व्या शतकामध्ये या सूक्ष्मदर्शिकेचा शोध लावला। विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्मदर्शिका आपण अभ्यासली असेल, आपण ज्यावेळेस आपले विज्ञानाचे तासिका असते त्यावेळेस आपण प्रयोगशाळेमध्ये आपण ही सूक्ष्मदर्शिका किंवा त्याला इंग्लिशमध्ये मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं या मायक्रोस्कोपचा शोध हा 17 व्या शतकामध्ये युरोपामध्ये लागलेला आहे। आणि या सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून किंवा या सूक्ष्मदर्शिके यंत्राच्या माध्यमातून आपण सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे किंवा पेशींचा अभ्यास करणे हे करणं अतिशय सोपं झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण ह्या विज्ञानामध्येच आता पुढे जो शोध आहे त्याच्यामध्ये वायूचं घनफळ हेच सूत्र, कारण आपण पाहिलेलं आहे की जे काही शोध लागले होते ते शोध काय करायचं आहे ते सूत्रबद्ध करायचे आहे बरोबर, त्याला एक परिभाषा द्यायची आहे। या माध्यमातून वायूचं जे घनफळ आहे ते घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते असं रॉबर्ट बॉईल यांनी सिद्ध केलं। रॉबर्ट बॉईल नावाचे जे शास्त्रज्ञ होते
सॉरी या शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं की वायूचं घनफळ हे त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. आता आपण वायूचं घनफळ त्याचबरोबर आपण विज्ञानामध्ये जे पुढील शोध आहे त्याचा अभ्यास करूया. मग त्याच्यामध्ये समजा हायड्रोजन आहे वायूमध्ये, बरोबर आहे. पुढील मुद्दा आपण विज्ञान या मुद्द्यामध्ये जे काही शोध, कारण विज्ञानामध्ये भरपूर शोध लागले गेलेले आहेत, ते आपल्याला सगळेच शोध या व्हिडिओमध्ये घेणे शक्य नाही आहे, परंतु जे काही महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे शोध आहेत ते आपल्या समोर मांडणं हे कर्तव्य आहे. त्यासाठी वायूच्या संदर्भात देखील भरपूर संशोधन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं आहे हायड्रोजन. हायड्रोजनची संज्ञा काय आहे? एच. परत या हायड्रोजनचा शोध इसवी सन 1766 मध्ये हेन्री केविन डेस या शास्त्रज्ञाने लावलेला आहे, आणि त्याला वैज्ञानिक परिभाषा म्हणून त्याला एच ही संज्ञा दिलेली आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर नायट्रोजन आहे. नायट्रोजनची संज्ञा आपल्याला माहिती आहे की एन आहे, आणि ह्या नायट्रोजनचं आपल्या ह्या पृथ्वीच्या वायुमंडळामध्ये जर पाहिलं तर 78% प्रमाण हे नायट्रोजनचं आहे, आणि यांचा जो शोध आहे तो 1773 मध्ये डेनियल रदरफोर्ड यांनी लावला. मग त्याचबरोबर वायूमध्ये अजून आपण बघू शकतो ऑक्सिजन आहे, हेलियम आहे, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने विज्ञानामध्ये म्हणजे अगदी होकायंत्रापासून अगदी वायूपर्यंत असे बरेचसे शोध विज्ञानामध्ये लागत केलेले आहेत, किंवा त्याचा वापर आपण आपल्या याच्यामध्ये अभ्यासामध्ये करत असतो. याही पुढे जाऊन विज्ञानामध्ये फक्त सूक्ष्मदर्शक म्हणजे जीवशास्त्र किंवा अभ्यास आहे किंवा याच्या पुरताच मर्यादित न राहता पुढे जाऊन भौतिकशास्त्र ह्या भौतिकशास्त्रामध्ये देखील बरेच, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की फिजिक्स, याच्यामध्ये देखील बरेच शोध लागले गेले. म्हणजेच उष्णता म्हणजे काय, उष्णता कशी निर्माण होते, त्या उष्णतेचं काय म्हणतात परिमाण काय आहे किंवा ती उष्णता कशात मोजली जाते, हे जे आहे हे अभ्यास किंवा भौतिकशास्त्रामध्ये अजून एक महत्वाचं की जे आपण आपल्या आजूबाजूला नेहमी आहे ध्वनी म्हणजे काय, आणि ध्वनीचं परिमाण काय आहे किंवा ध्वनी हे कशात मोजलं जातं, हे 17व्या शतकामध्ये किंवा 18व्या शतकाच्या सुरुवातीला हे युरोपमध्ये याचा जो शोध आहे तो लागला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र याच्या पुरतीच मर्यादित न राहता युरोपमध्ये विज्ञानाचा विकास हा पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन एक प्राणीशास्त्रामध्ये देखील याचा विकास झाला आहे. प्राणीशास्त्र त्यालाच आपण झूलॉजी असं म्हणू शकतो. मग ह्या प्राणीशास्त्राचा अभ्यास करत असताना, कारण आपल्याला एक आपण आजूबाजूला वावरत असताना आपल्याला एक मनामध्ये कुतूहल निर्माण होतं की जसं प्राणी आहेत किंवा हे जे प्राणी आहेत ते सर्व एकसारखे नाही आहेत, बरोबर. त्यांचं काय म्हणतात प्रत्येकाची जी क्षमता आहे, ग्रहण क्षमता आहे किंवा त्यांची जी प्रत्येक गोष्ट आहे ही वेगळी आहे. मग यानुसार या विज्ञानामध्ये या प्राण्यांचं देखील वर्गीकरण केलं गेलं. म्हणजे सरपटणारे प्राणी असतील किंवा अगदी काय म्हणतात ते पक्षी असतील, कीटक असतील,
ह्या सर्व यांचं एक वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण केलं गेलं आणि हे सगळे पक्षी किंवा प्राणी हे कशा पद्धतीने त्यांची रचना आहे, त्यांची अंतर्गत रचना कशी आहे, त्यांची बाह्य रचना कशी आहे किंवा ते कशा पद्धतीने निसर्गामध्ये वावरत असतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास हा प्राणीशास्त्रामध्ये केला गेला होता. आपण विज्ञानाच्या माध्यमातून की ह्या सर्व गोष्टी बरोबर युरोपमध्ये ह्या सर्व गोष्टींचा शोध लागलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत युरोपभर पसरवण्याचं काम आपण ज्या माझ्या संस्था आहेत त्या संस्थांनी केलेलं आहे हे आपण पाहिलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान या क्षेत्रामध्ये जे झालेले सर्व बदल आहेत किंवा शोध आहेत थोडक्यात हे सर्व शोध आपण पाहिले. आता आपण आपला जो दुसरा वैज्ञानिक शोधामध्ये जो दुसरा मुद्दा होता तो आहे वस्त्र उद्योग. इंग्लंडमध्ये जर आपण पाहिलं तर किंवा युरोपामध्ये जे काही वस्त्र वगैरे हे जे विणण्याचं काम होतं ते घरगुती पद्धतीने केलं जात होतं, परंतु सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती होत गेल्याने त्याच्यामध्ये वस्त्र उद्योग हे अपवाद कसं राहील, त्याचमध्ये वस्त्र उद्योगामध्ये देखील प्रगती होत गेली, टप्प्याटप्प्याने प्रगती होत गेली. पहिले घरगुती वस्त्र विणलं जायचं, आता ते मशीनवरती विणलं गेलं. मग त्याच्यासाठी जो काही ज्या काही यंत्र आहेत ते यंत्रांचा विकास कसा होत गेला किंवा ही यंत्र कशी निर्माण कोणी निर्माण केलेली आहेत या सगळं त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये वस्त्र उद्योगामध्ये सर्वात महत्वाचा शोध तो जॉन के या शास्त्रज्ञाने किंवा या वैज्ञानिकाने इसवी सन 1738 मध्ये एक यंत्र शोधून काढलं. त्या यंत्राचं नाव होतं धावता झोटा. धावता झोटा नावाचं हे यंत्र होत. हे यंत्र त्याने तयार केलं. याच्यामध्ये बघा, पहिले एक वस्त्र विणण्यासाठी किंवा ते वस्त्र विणण्यासाठी जवळजवळ वर्षानुवर्ष जायचे. बरं, की तेच वस्त्र विणण्यासाठी जेव्हा जॉन केने इसवी सन 1738 मध्ये या यंत्राचा शोध लागला आणि इथून वस्त्र विणण्याची प्रगती जी आहे ती प्रगती वाढलेली आहे. त्याची जी गती आहे किंवा त्या गतीमध्ये एक वाढ झालेली आहे. म्हणजे सर्वात महत्वाचा वस्त्र उद्योगातील आपण शोध जो म्हटला गेला यंत्राचा तर तो आहे धावता धोका जॉन के यांनी लावलेला. आता याच्यामध्ये आपण बघितलं ना की एखाद्याने शोध लावला तर त्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला अजून कसं शोध लावता येईल किंवा कसं सोयीस्कर आपल्याला बनवता येईल, एखादं यंत्र बनवता येईल, याच्यामध्ये नेहमी वर्चस्व निर्माण असते. त्या माध्यमातूनच इसवी सन त्याच्यामध्ये जेम्स शास्त्रज्ञ आहे जेम्स हरग्रीव्स या शास्त्रज्ञाने इसवी सन 1764 मध्ये एक यंत्र शोधून काढलं आणि त्या यंत्राचं नाव होत स्पिनिंग जेनी. स्पिनिंग जेनी नावाचं त्यांनी एक यंत्र शोधून काढलं. बघा मित्रांनो, पहिले 1738 मध्ये धावता धावता शोध त्याचा लागलाच होता, त्याच्यामध्ये वस्त्र विणण्याची गती वाढलीच होती, पण त्याच्याही पुढे जाऊन 1764 मध्ये जेम्स हरग्रीव्स या वैज्ञानिकाने एक शोध लावला आणि त्या शोधाच्या माध्यमातून एकाच वेळी जर आपण पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं तर फक्त दोरा जो आहे तो दोरा विणण्याची गती किंवा वस्त्र विणण्याची गती जी होती ती गती वाढली होती, परंतु या स्पिनिंग जेनी या यंत्रामध्ये एकाच वेळी सुताची 8 रिळे त्याला लावली गेली होती आणि त्याच्यातून ते वस्त्र विणलं जात होत. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर कामातील जो श्रम होते ते श्रम कमी झाले आणि त्याचबरोबर याचा जो वेग आहे
वस्त्र धुण्याचा वेग हा सर्वात जास्त होता. याच्या पुढे जाऊन जर आपण पुढील शोध पाहिला तर सर रिचर्ड आर्कराइट या वैज्ञानिकाने इसवी सन 1769 मध्ये 1769 मध्ये एक नवीन यंत्र शोधून काढलं आणि त्या यंत्राचं नाव आहे स्पिनिंग फ्रेम. स्पिनिंग फ्रेम नावाचं यंत्र शोधून काढलं, त्यालाच वॉटर फ्रेम असं देखील म्हटलं जातं. या यंत्राचं वैशिष्ट्य असं होतं की सूत कातण्यासाठी एक सुधारित असं यंत्र होतं. सूत तयार करण्यासाठी वेगवान गतीने किंवा अधिक मजबूत पिळदारपणे मजबूत धागे वेगाने तयार या यंत्रावरती होऊ लागले. त्याच्यानंतर पुढचा शोध आहे पुढच्या वैज्ञानिक त्यांनी सॅम्युअल क्रॉप्टन या वैज्ञानिकाने इसवी सन 1779 मध्ये एक नवीन यंत्र शोधून काढलं. आणि विद्यार्थी मित्रांनो याचा जो हा जो हे जे यंत्र आहे म्यूल नावाचं हे जे यंत्र आहे हे यंत्र युरोपमध्ये किंवा समाजामध्ये एवढं प्रगत झालं की वस्त्र बनवण्याच्या कामामध्ये त्याची प्रगती एवढी झाली की त्याचा कामाचा वेग जो होता तो 200 पटीने वाढला. बघा म्हणजे एक वस्त्र विणण्यासाठी पहिले 1 वर्ष लागत होत, तेच वस्त्र विणण्यासाठी हळूहळू आता त्याचा जो कामाचा वेग आहे तो 200 पटीने वाढल्यामुळे ते वस्त्र काही मिनिटांमध्ये काही तासामध्ये तयार होऊ लागले. याच्याही पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर पुढचा शास्त्रज्ञ आहे एडमंड कार्कराइट यांनी इसवी सन 1785 मध्ये एक पावर लूप नावाचं एक यंत्र तयार केलं आणि त्याचाही वेग वस्त्र विणण्याचा वेग किंवा दोरा तयार करण्याचा जो वेग होता इतर वरून जे आलेले जे काही आहेत त्यांच्यापेक्षाही अधिक होता. विद्यार्थी मित्रांनो आपण वस्त्र उद्योगातली ही प्रगती बघत आहोत, म्हणजे कशा पद्धतीने वस्त्र विणण्याचं किंवा वस्त्र तयार होण्याचं जे काम आहे ते किती झपाट्याने किंवा युरोपमध्ये झालेलं आहे हे आपण पाहत आहोत. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जर इसवी सन 1793 मध्ये एक यंत्र तयार झालेलं आहे हा सर्वात महत्वाचा शोध होता आणि त्या यंत्राचं नाव होत कॉटन जीन. हे जे यंत्र होत या यंत्रापासून याने वेगळ्या प्रकारचे शोध लावला. हे तर सगळं वस्त्र विणत होते, सगळं दोरा तयार करण्याचं काम करत होत, पण 1793 मध्ये कॉटन जीन नावाचे जे यंत्र होत ते यंत्र कापसापासून जो कापूस असतो त्या कापसापासून सरकी वेगळा करता येणं याच्यामुळे शक्य झालं. विद्यार्थी मित्रांनो सरकी म्हणजे काय तर कापूस जो असतो झाडाला कापसाचे जी बोंड येतात त्या कापसाच्या बोंड सर्व गोळा केल्यानंतर त्याची प्रक्रिया असते की कापूस बोंड गोळा केल्यानंतर त्यातली जी बी असते त्या बीला सरकी असं म्हटलं जाते. म्हणजे जर आपण वरून जे यंत्र पाहिलेले आहेत किंवा ही जी सगळे यंत्र पाहिलेली आहेत याच्यामध्ये पहिले कापूस एकत्र केला जायचा, त्याच्यातून ती सरकी त्यातली बी वेगळी केली जायची आणि मग त्याच्यापासून दोरा किंवा वस्त्र तयार केला जायचा, बरं ना. पण 1793 मध्ये असं एक यंत्र आलं की त्याच्यामध्ये कापूस टाकल्यानंतर त्याच्यातून जी सरकी आहे
किंवा जी बी आहे ती ऑटोमॅटिक बाहेर पडत होती. म्हणजे इथे जे हजारो लोक कापून कापसापासून जी बी काढण्याचं जे काम करत होते ते एक यंत्र आता हे काम करून राहिले. अशा पद्धतीने हे सर्व वस्त्र उद्योगातील ही प्रगती आहे. आणि ही सर्वात जास्त जर प्रगती कुठे झाली असेल तर ती सर्वात जास्त प्रगती इंग्लंडमध्ये. हे जे सर्व हे म्हणतात यंत्र जे आहेत ना, हे वस्त्र उद्योग हे सर्वात जास्त यांची जी विकास झाला किंवा जी प्रगती झाली ही सर्वात जास्त इंग्लंड या देशामध्ये झालेली आहे. अशा पद्धतीने आपण हा वस्त्र उद्योग पाहिलेला आहे. म्हणजे आपण वैज्ञानिक शोधामध्ये पहिला मुद्दा पाहिलेला आहे विज्ञान, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पाहिलेला आहे आपण वस्त्र उद्योग. आता हा इंग्लंडमध्ये याचा शोध कसा लागला किंवा इंग्लंडमध्येच का लागला किंवा याचा इंग्लंडमधील लोकांवरती किंवा तिथल्या कामगारांवरती याचा काय परिणाम झाला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर आपला इथे एक तिसरा मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे धातू विज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, जसं की वस्त्र उद्योगामध्ये प्रगती झालेली आहे ना, त्याच पद्धतीने धातू विज्ञानामध्ये देखील प्रगती झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की विज्ञानामध्ये शोध कसे लागले, वस्त्र उद्योगाचा विकास कसा होत गेला आणि त्याचबरोबर इंग्लंडमध्ये एका साईडला वस्त्र उद्योग सुरू होत असताना आपण असं म्हणतो ना की एखाद्या यंत्राचा शोध लागला किंवा एखादं यंत्र जर आपल्याला मिळालं तर ते यंत्र आपण दुसरीकडे कुठे वापरू शकतो का किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदल करून आपण वापरू शकतो का, असा हा विचार युरोपमध्ये त्या काळामध्ये पसरू लागला होता. आणि त्यातूनच पुढे धातू विज्ञान आणि इंग्लंडमध्ये आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे की इंग्लंडमध्ये लोखंडाच्या खाणी त्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्या लोखंडाच्या खाणीमधून मिळणारं जे लोहखनिज आहे त्या लोहखनिजापासून आपल्याला शुद्ध लोखंड निर्माण करण्यासाठी तंत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या काळामध्ये गरज निर्माण वाटत होती. आणि यातूनच इंग्लंडमध्ये धातू विज्ञान म्हणजे आपण इथे पाहिलेलं आहे की इंग्लंडमध्ये लोखंड हे जे लोखंड आहे याचा साठा जो आहे त्याच्या खाणी ह्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि मग हळूहळू अशी एक सुधारणा झाली की हे जे खाणीतून निघणारे अशुद्ध लोखंड आहे ते शुद्ध स्वरूपात कसं निर्माण केलं जाईल, मग त्यावेळेस हे लोखंड अशुद्ध लोखंड वितळवून मग वितळवण्यासाठी ते लाकडाचा वापर करायचे. उच्च दाब असा एक लाकडाचा तयार केला जायचा, उष्णता निर्माण केली जायची, पण त्याच्यातूनही शुद्ध लोखंड मिळाल्यामुळे मग हळूहळू इथे दगडी कोळशाचा वापर केला जातो. म्हणजे उष्णता या अशुद्ध लोखंडाला उष्णता देण्यासाठी दगडी कोळशाचा वापर इथे झाला. आणि ह्या दगडी कोळशाचा वापर केल्यामध्ये एक उच्च तापमानाला अशा उच्च तापमानाच्या अशा भट्ट्या निर्माण झाल्या. बरोबर आहे. आता भट्ट्या निर्माण झाल्या त्याच्यामध्ये त्याचबरोबर ज्या भट्ट्या निर्माण झाल्या असतात त्याचबरोबर त्या भट्ट्यांमध्ये ती उष्णता रसरशीत अशी राहण्यासाठी किंवा तीव्र अशी राहण्यासाठी त्याचबरोबर एक यंत्राचाही शोध लागला की त्याच्यामध्ये हवा खेळती लागण्यासाठी. कारण जसजशी आपण उष्णतेला हवा देऊ तस तसा तो अजून प्रज्वलितपणे निर्माण होऊ शकतो. म्हणून इथे हवा देण्यासाठी त्या भट्ट्यांमध्ये एक यंत्र निर्माण झालं. बघा, एका यंत्रातून हळूहळू पुढचे यंत्र म्हणजे कसं निर्माण होत गेले हे पाहता. मग अशा पद्धतीने इंग्लंडमध्ये या अशुद्ध लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करत गेले. पुढे जाऊन याच्यामध्ये अजून शोध लागला, त्याच्यामध्ये
इसवी सन 1783 मध्ये हा जो लोखंडाचा रस आहे किंवा जो तीव्र उष्णता देऊन त्याचा जो रस तयार केला जायचा तो रस एका साचामध्ये ओतून त्याच्यापासून लोखंडी पट्टिका निर्माण केल्या जायचे. विद्यार्थी मित्रांनो, लोखंडी पट्टिका म्हणजे काय? तर आपण आता काय म्हणू शकतो, तर रेल्वेचे जे रूळ आहे ते रूळ एक या पद्धतीने तयार करण्याची पद्धत ही 1783 पासून इंग्लंड मध्ये तयार झालेली आहे. आणि अशा पद्धतीने मग याच्यामध्ये अजून पुढे जाऊन इसवी सन प्रगतीचा विकास दर असा होत गेलेला आहे की 1865 मध्ये या लोखंडी रसाचं अजून आपल्याला वेगळं काही करता येईल का असा एक विचार, एक शोध निर्माण झाला. आणि मग त्याच्यापासून असं कळलं की अरे हा या लोखंड रसाचे रूपांतर आपण पोलादात करू शकतो किंवा ह्या पोलादात करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागला. बघा, म्हणजे इंग्लंडमध्ये हळूहळू जे ज्या खाणी होत्या त्या खाणीच्या माध्यमातून अशुद्ध लोखंड काढलं गेलं, त्याला तापवून त्याला शुद्ध केलं गेलं आणि त्या शुद्ध करण्याबरोबर भट्ट्या निर्माण झाल्या. त्या भट्ट्यांमध्ये हवा फिरते करण्यासाठी एक नवीन यंत्र सुरू झालं आणि त्याचबरोबर त्याच्यापासून 1783 मध्ये लोखंडाचा रस ओतून किंवा साचांमध्ये ओतून एक लोखंडी पट्टिका म्हणा, रेल्वे रूळ म्हणा किंवा आपण इलेक्ट्रिक खांब म्हणू शकतो असे खांब तयार केले गेले. आणि त्याचबरोबर पुढे अजून याचा विकास होऊन इ.स. 1865 मध्ये या लोखंडी रसाचं रूपांतर पोलादामध्ये झालं आणि याचा पोलाद निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याच्यामध्ये शोध लागला. आणि इथूनच या धातू उद्योगाला एक कलाटणी मिळाली आणि इथून धातू जो विज्ञान आहे किंवा धातू उद्योग आहे याच्यामध्ये बदल होऊन गेला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे विज्ञान, वस्त्रोद्योग आणि धातू उद्योग या हे जे आपण मुद्दे पाहिलेले आहेत या मुद्द्यांच्या आधारेच इंग्लंडमध्ये 18व्या शतकात वस्त्रोद्योगाबरोबरच एक धातू उद्योगाचीही भरभराट झाली असं आपण म्हणू शकतो. यापुढील जो मुद्दा आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.